असं म्हणतात की एखाद्याच्या कपड्यावरून त्याची औकात काढली जाऊ नये. थायलंडमधील एका व्यक्तीच्या बाबतीतही काहीसं असंच झालंय. फाटके कपडे असलेला हा व्यक्ती थायलंडमधील सिंगबुरी भागात मॅक्सिंग बुरी बाईक नावाच्या शोरूममध्ये गेला. प्रत्येकाला वाटलं की हा भिकारीच आहे. आपल्याला हार्ले डेव्हिडसन बाईक खरेदी करायची असं त्याने सांगताच इथल्या लोकांना हसू आलं आणि त्याची थट्टा ते करू लागले. सेल्समनही त्याच्याकडे दुर्लक्ष करू लागले. त्यानंतर संतप्तेला या व्यक्तीनं शोरूमच्या मालकाला बोलवून घेतलं. 10 मिनिटाच्या चर्चेनंतर मालकानं त्याला हार्ले डेव्हिडसन गाडी दाखवली. या व्यक्तीनं तात्काळ 12 लाख रुपये कॅश त्या मालकाच्या हातावर ठेवली. यावेळी उपस्थित लोक चकित होऊन हा प्रकार पाहत होते. काही जणांनी त्याचे फोटो काढून फेसबुकवर पोस्ट केले आणि ही माहिती व्हायरल झाली. या व्यक्तीच्या बहिणीनं फोटोवरून त्याला ओळखलंय.